काही दिवसांपासून पुण्यामध्ये ड्रग्जचा विळखा वाढत आहे. एफसी रोडवाली ड्रग्ज प्रकरण अगदी त्याचं ताजं उदाहरण आहे. यामुळेच पुण्यातील एका तरुणानं माऊलींच्या पालखींमध्ये पुणे शहर ड्रग्ज मुक्त होऊ दे असे पोस्टर हातात घेऊन पांडुरंगाकडे प्रार्थना केली आहे. पुणे शहर एक विद्येचं माहेरघर आहे, सगळ्यांना माहितीच आहे. विद्येचं माहेरघर आहे, सांस्कृतिक शहर आहे. इथं खूप जणांचा विसावा म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज वगैरे सगळ्यांचं इथं खूप सुशिक्षित वगैरे म्हणतो आपण, शिक्षित सगळेजण इथं पुण्यामध्ये घडलेले आहे. पण अशामध्ये आता हे आपण पिक्चरमध्ये बघायचो ड्रग्ज वगैरे ह्या गोष्टी आपल्या माहित पण नव्हत्या. हे आपण पिक्चरमध्ये बघायचो हे आता पुणे शहराच्या हद्दीमध्ये एफसी रोडला तिथून आज माऊलींची पालखी जाणार आहे. अशा ठिकाणी ते आत्ता प्रकरण घडलेलं आहे 4 ते 5 दिवसापूर्वी. ते अतिशय वाईट आहे की पुण्यात तरुण वगैरे सगळेजण बिघडत चालले असं म्हणावे नाही, पण बिघडले नाहीच पाहिजे. पण हे बाहेरनं आले असतील काय असतील त्यांना सगळ्यांना आकललं पाहिजे. ही बाहेरनं येणारी लोक आहेत ते सगळं असं करतात असं मला तरी वाटतं. आधी जसं पुणे होतं तसं पुणे व्हायला पाहिजे. आता पुणे म्हणजे ड्रग्ज असं म्हणायला लागलेत. तरुणांनी या गोष्टीकडे वळलंच नाही पाहिजे. हे पिक्चरमध्ये वगैरे पण दाखवतात ते पण चुकीचं आहे. पण हे पिक्चरमध्ये दाखवण्याबद्दल ते ठीक आहे पिक्चरमध्ये, पण रिअल लाईफमध्ये पण हे ते घडते वगैरे हे सगळं चुकीचे. तरुणांनी या मार्गाला लागलं नाही पाहिजे. ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. सगळा परिणाम पुढच्या पिढीवर होतो, सगळ्या तरुणांवर होतो पुढच्या पिढीवर.